मराठी टाळून कोकणीला राजभाषा करण्यात भाषिक राजकारणाशिवाय दुसरं काहीही असेल गोव्यामध्ये असं मला वाटत नाही, आणि म्हणून कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळाला, मराठीवर अन्याय करण्यात आला. माझी अशी विनंती राहणार आहे गोवा सरकारला आणि आमचे ज्येष्ठ मित्र कोकणीतले ज्येष्ठ लेखक ज्ञानपीठ विजेते आमचे आदरणीय पाहुणे दामोदर मावजव यांना माझी अशी विनंती राहणार आहे की ही जर स्थिती एक ते रोज सकाळी ते मराठी वर्तमानपत्र वाचतात, कोकणी नाही. आपण त्यांना विचारू शकतो, आपण त्यांना विचारू शकता कोकणी वाचत नाही का? आता एखादा निघत असेल, निघतच नाही. आज 13-14 वर्तमानपत्र निघतात मराठी, त्यांचं शिक्षण याच्यातच झालेल. आणि त्यांना त्यांना 1975 राजभाषाचा दर्जा कोकणीला मिळेपर्यंत ते मराठीतच लिहित होते, ते मराठी लेखक पण आहेत, मराठीमध्येच लिहित होते, कारण ते मूळ मराठीच होते. हे सर जर लक्षात घेतलं आणि सरकारवर जर ते ज्ञानपीठ आहे त्यांच्या शब्दाला तर वजन मिळालेलं आहे, आणि म्हणून गोवा सरकारला त्यांनी आमच्या लोकांच्या बरोबर येऊन सांगायला पाहिजे की नाही, या कोकणीला तुम्ही राजभाषेचा दर्जा दिलेला आहे, पण मराठी ही बहुसंख्यांची भाषा आहे, आपण मराठीतून शिकतो, आपण मराठी वर्तमानपत्र वाचतो, आपल्याकडे मोठी परंपरा ही सगळी भाषेची सुद्धा आणि वर्तमानपत्रांची सुद्धा मराठीचीच आहे, तर मराठीलाही दुसरी राजभाषा म्हणून आपण मान्य करतो. त्यांच्याबरोबर यांनी जर मदत केली, यांनी जर नेतृत्व केलं मराठी लोकांचं, तर मला असं वाटतं आणि इतर कोकणी लेखक सोबत घेऊन तर मला असं वाटतं हा प्रश्न सुटेल आणि हे एक वेगळं उदाहरण आपल्या देशामध्ये निर्माण होईल. नाहीतरी आपल्या देशात काय, आपल्या देशामध्ये तुम्हा लोकांचा विशेषतः महाराष्ट्रीय लोकांचा, महाराष्ट्रीयन नव्हे, जे महाराष्ट्रीयन लिहितात ते चूक, महाराष्ट्रीय, तर महाराष्ट्रीय लोकांचा, महाराष्ट्रीय लोकांचा गैरसमज आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. सगळ्यांच्या समक्ष सांगतो, हिंदीवाद्याने माझ्या समोर येऊन सांगावं, मी त्याच्याशी वाद घालायला तयार आहे. तर आपल्या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 22 भाषा या देशामध्ये बोलल्या जाणाऱ्या, कदाचित या दोनचा समावेश केला की नाही मला माहीत नाही, तर 22 भाषा ह्या राष्ट्रभाषा, आणि म्हणून एका देशाला जर 22 राष्ट्रभाषा असू शकतात तर एका राज्याला 2 राज्यभाषा असल्या काय फरक काय पडतो, हे केवढं छान उदाहरण होईल. आणि म्हणून हे श्रेय श्री दामोदर मावजी आमचे पाहुणे आमचे मित्र यांनी घ्यावं, आणि मराठीवाद्यांना तिथल्या मराठी बोलणाऱ्यांना गोव्यातल्या सहकार्य करावं, त्यांचं समाधान करावं, आणि जसं तुम्ही कोकणीचा विकास करू इच्छिता मराठीचा झालेलाच आहे, मराठीचा विकास आधीच झालेला आहे, पण अधिक बळ त्या भाषेला आपण दिलं पाहिजे. बळ देण्यासाठी त्या सरकारला सुद्धा सांगितलं पाहिजे की दुजाभाव करू नका, दुजाभाव करू नका. दोघीला निदान येवी तेवी तुम्ही पक्षपातीपणा करताच आहात, तर निदान एक वेगळं आणखी माप मराठीच्या पत्रामध्ये आपण टाकलं पाहिजे. कारण ही भाषा या प्रदेशाची 700 वर्षापूर्वीची भाषा आहे, 150 वर्षापूर्वीची किंवा त्यापेक्षा अधिक जुनी वर्तमानपत्रांची परंपरा आहे. सगळ्या शाळा परवापर्यंत तिथल्या मराठी होत्या, बहुतेकांचं शिक्षण हे मराठीत झालेलं आहे. अजूनही 70% शाळा गोव्यामध्ये मराठी, अजूनही बाजाराची भाषा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं मराठी आहे. हे आपण जर केलं तर मला असं वाटतं की आनंद होईल, आणि आमचं स्वागत आपलं स्वागत करताना आम्हाला आनंद झालेला आहे. आमच्या मनामध्ये आपल्याबद्दल कोणत्याही प्रकारची किंतू असल्याची भावना नाही आहे, तो आपल्या भाषेबद्दलही आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भावना नाही आहे, पण आम्हाला आमची जोपासना ही सुद्धा झाली पाहिजे असं वाटणं हे अनैसर्गिक नाही हे आपण समजून घ्या अशी अपेक्षा मी करतो. मला आणखी एक गोष्ट, अभिजात भाषेचा मुद्दा प्रत्येक याच्यात निघतो. देसाई साहेब खूप काम करतायत, मी खरं त्यांच्यावर बोलणार होतो पण त्यांनी स्वतःच सांगितल्यामुळं आता मी फार त्यांच्यावर काही बोलणार नाही आहे. त्यांनी केलेल्या या 2 वर्षामध्ये कामांचं मी बोलणार नाही, स्वतंत्रपणानं मी त्यांच्यावर बोलणार होतो. तर त्यांनी अभिजात भाषेचा मुद्दा, अभिजात भाषा का आपली जखडली, मुळामध्ये आम्हाला आमची भाषा अभिजात आहे याचं प्रमाणपत्र द्या असं म्हणायची गरजच वाटते. आमची भाषा अभिजात आहेच, ती आहेच, कोणी सांगायची गरज नाही आहे. त्याच्या पाठीमागे वेगळी कारणं आहे का मागतो आपण, ती कारणं मी सांगणार नाही. ती कारणं राज्यकर्त्यांना चांगली माहीत आहे, आणि त्या म्हणून राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हितासाठी तिथं जे वजन आपल्या नेत्यांनी आजपर्यंत टाकायला पाहिजे होतं ते टाकलं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, फार लांबवत नाही पण ते उदाहरण देणं मला गरजेचं वाटतं. ते उदाहरण असं आहे की आपले शक्तिशाली नेते
सरकारमध्ये म्हणजे भारत सरकारमध्ये आणि भारत सरकारचा जो कोणी पंतप्रधान असेल त्याच्याकडे भाषेसाठी संस्कृतीसाठी किंवा महाराष्ट्राचे सर्वसामान्य अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांसाठी वजन वापरू। उडिया ओरिसा ओरिसाच्या पंतप्रधानाने उडिया ही भाषा मराठीपेक्षा थोडी अलीकडची असून सुद्धा ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नव्हे ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांवर दडपण आणून वजन वापरून उडियाला मान्यता मिळवली अभिजात भाषा। मग आमच्याकडेच काय मिळत नाही? आमच्याकडे तर एकापेक्षा एक असे वजनदार नेते निर्माण झालेले आपण पाहतो। भारतभर त्यांचा दबदबा आहे। मग भारतभर दबदबा असलेले आमचे नेते मराठीसाठी तोंड का उघडत नाही असा माझा प्रश्न। मराठीसाठी त्यांनी तोंड उघडलं पाहिजे, भाषेसाठी आपलं तोंड उघडलं पाहिजे, आपलं वजन वापरलं पाहिजे, आपल्यालाही मिळून जाईल। मी उदाहरण देतो, लक्ष्मीकांत देशमुख आमच्यासोबत होते, आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो आपल्या मुख्यमंत्र्यांकडे। त्यावेळेचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेलो, लेखक वाचकांचं शिष्टमंडळ, ते लेखक मी वाचक आणि आणखी 4-2 लोक आमच्यावर। आणि या प्रश्नावर आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, म्हणजे हे कोणी करायचे असा प्रश्न त्यांनी विचारला। त्यावेळेला मी त्यांच्याशी थेट बोललो, कारण मी थेटच बोलत असतो, थेटच बोलतो, लपून छपून बोलण्यामध्ये काही मतलब नसतो, सांभाळून बोलण्यामध्ये काही मतलब नसतो। तुम्हाला प्रश्न भिडवायचा असेल तर तुम्ही थेट बोललं पाहिजे, आणि मी थेट बोललो की तुम्ही शब्द वापरला पाहिजे, तुम्ही मोदी साहेबांच्याकडे शब्द वापरला पाहिजे आणि तुम्ही अभिजातता मिळवून दिली पाहिजे भाषेला, तुम्ही शब्द टाकला की ती मिळू शकते। आणि त्यांनी आम्हाला कबूल केलं होतं, मान्य केलं होतं, ते तिथं बोलले होते, आश्वासन दिलेलं होतं की मी हे करतो, पण पुढे काहीच झालं नाही, पुढे मात्र काहीच झालं नाही आजपर्यंत। त्याच्यासाठी मुख्यमंत्री असण्याची गरज नाही, वजन वापरण्यासाठी मुख्यमंत्रीच असला पाहिजे याची काही गरज नाही। ज्याचं वजन चालण्यासारखं आहे त्यांनी वजन वापरलं तर ते होऊ शकतं। आणि पण आपल्या नेत्यांना अशा प्रकारच्या प्रश्नांच्या मध्ये राजकीय नेत्यांना म्हणतो, पण नेते सगळ्याच व्यवहारामध्ये असतात, राजकीय नेत्यांना अशा याच्यामध्ये वजन वापरावं असं वाटत नाही। ते याच्या अशा प्रकारच्या प्रश्नांच्यासाठी कायम मुके राहिलेले आपण इतिहास तपासून पाहिला तर मला वाटतं की हे त्यांच्याही आणि आपल्याही लक्षात येऊ शकेल। फार बोलणार नाही, अभिजात्यचा मुद्दा आहे। आता देसाई साहेब बोलले, मला सांगायचं होतं की या 2 वर्षामध्ये मराठी भाषेच्या प्रश्नांच्याकडे जेव्हापासून मराठी भाषा मंत्री म्हणून देसाई साहेबांनी सूत्र हातात घेतली त्यांच्या परीनं म्हणजे खूप काम केलेले कायदे केले त्यांनी। मला माहीत आहे की सगळेच जण वेळ घेत आहेत, मला दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेणार नाही, पण इथं सांगितलं पाहिजे। लोकांना असं वाटेल की इथं काही वाद उपस्थित होतो की का, वाद उपस्थित होत नाही, पण वास्तव लोकांच्या समोर आणणं हे गरजेचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी बोलतो। साहित्य मंडळाशी चर्चा केली, स्वागत मंडळानं प्रत्येक ठिकाणी स्वागत मंडळाला प्रत्येक गावामध्ये जिथं साहित्य संमेलन ठरतं त्यांना असं वाटतं की इतर भाषांमध्ये असलेले जे लेखक आहेत आणि ज्यांना ज्ञानपीठ वगैरे मिळालेलं आहे अशा लेखकांना आपण निमंत्रित करावं। आम्ही त्यांना विरोधसुद्धा करतो, विशेषतः मी विरोध करत बाकीच्या लोकांपेक्षा, किंवा इतर भाषांमधले लेखक कशाला आपण बोलू, आपल्या भाषेमध्ये मोठे मोठे लेखक आहेत, इतर भाषांमधल्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे लेखक आपल्याकडे आहेत, आपण त्यांनाच बोलवूया ही माझी भूमिका आहे। पण शेवटी लोकशाहीमध्ये बहुमताचं ऐकावं लागतं, आणि मग बहुमतानुसार जर ठरलं की नाही बाहेरच्या लेखकाला आपल्याला निमंत्रित करायचं आहे तर मग तो लेखक ठरतो, त्यातून जो कोणी उपलब्ध होतो त्याला निमंत्रण दिलं जातं। यावर्षी उदगीरच्या स्वागत मंडळानं इच्छा व्यक्त केली की आम्हाला बोलवायचं आहे। मी पहिल्या बैठकीमध्ये मी विरोध केलेला होता, मी सांगितलं बहुमतामध्ये बहुमताचे निर्णय घ्यावे लागतात, बहुमतानं त्या ठिकाणी ठरलं की आणू या बाहेरच्या लेखकाला आणायचं ठरल्यानंतर श्री दामोदर मावजे ज्ञानपीठ विजेते यांना निमंत्रित करायचं ठरलं आणि त्यांना निमंत्रण गेलं आणि गोव्यामध्ये स्फोट झाला। आता गोव्यामध्ये मराठी माणसांचा जो काय स्फोट झाला तो खरा की खोटा हे थोडं तपासून पाहिलं पाहिजे, त्यांचा आक्रोश जो त्या गोव्यातल्या मराठी माणसांचा जो आक्रोश आहे हा आक्रोश खरा आहे का खोटा आहे हे थोडं तपासून पाहिलं पाहिजे। आणि म्हणून मी गोव्यामध्ये मराठीची काय स्थिती आहे, काय स्थिती होती हे तपासण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर। आणि माझ्या असं लक्षात आलं की
गोव्यामधली मराठी, ज्ञानेश्वर महाराजांनी 800-1800 वर्षापूर्वी असं म्हटलं, मराठीला बो मराठी ते बोलू कौतुके, असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीत म्हटलं. पण ज्ञानेश्वर महाराज हे मराठी होते, मराठी भाषिक होते, ते जन्माला आलेले होते, मराठी मराठी त्यांची मातृभाषा होती. पण ज्यांची मातृभाषा मराठी नाही, जे परदेशातून आलेले आहेत वेगळ्या कारणासाठी, त्यांचा उद्देश वेगळा असेल, धर्मप्रसारासाठी आले असतील, त्यांनी खास भारतीय भारतीय अशा प्रकारचा रचना प्रकार, पुराण पुराण हा सगळ्यांनाच माहीत आहे, तर त्या पुराणाचा अभ्यास करून मराठीत ख्रिस्त पुराण लिहिलं. आणि त्या ख्रिस्त पुराणामध्ये मराठीची जी थोरवी त्यांनी सांगितली, आता सूत्रसंचालन करत असताना आमच्या त्या बाईनं ती आपल्यासमोर मांडलेली होती, की जैशी हरळा माझी रत्न केला, रत्ना माझी हिरा निळा, तैशी भाषा माझी चोखळा, भाषा मराठी किती चोखळी, अशा प्रकारची मराठी भाषा आहे हे तो ख्रिश्चन धर्मप्रचारक सांगतो मराठीमध्ये रचना करत असताना आपल्या भाषेची तोरी. जैशी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैशी भाषा माझी मराठी, या अशा पद्धतीनं तो मराठीमधून सांगतो. म्हणजे मराठी सहाव्या म्हणजे 600 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी 600 वर्षापूर्वी मराठी ही गोव्याची भाषा होती, हा इतिहास आहे, सिद्ध होतो एवढ्यावरून. ही जशी महाराष्ट्राची भाषा आहे तशी ती गोव्याची भाषा आहे, आणि म्हणून ती अतिशय प्राचीन अशा प्रकारची भाषा आहे. कोकणी कधीपासून आहे? कोकणी ही मराठीची बोली आहे. आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं की मराठीची बोली हा भाग वेगळा, पण आम्ही अभ्यास केला तेव्हा सुद्धा आम्हाला जाणवलं की मराठीची बोली आहे. पण काही लोकांना असं वाटतं, ते स्वाभाविकही आहे, की आपल्या बोलीला भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. माझा मुद्दा असा होता की 600 वर्षापूर्वी मराठी ही गोव्यातल्या लोकांची भाषा होती, मातृभाषा होती. 20व्या शतकात काय होतं? 20व्या शतकामध्ये मराठीतले श्रेष्ठ कवी कुसुमाग्रजांच्या समकालीन, वाराकांतांच्या समकालीन, अनिलांच्या समकालीन, मी ही नावं का घेतली सगळी, पण प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये एक एक कवी यातला होऊन गेलेला, त्यांना त्यांना तो माहीत आहे. म्हणून मी हे सांगतो की हे जे बाभ कोरकर हे गोव्यातले कवी 50 वर्ष मराठीत का लिहित होते, कोकणीत का लिहित नव्हते, असा माझा प्रश्न. जर कोकणी तुमची भाषा आहे तर तुम्ही कोकणीत का लिहित नव्हते? मराठीमध्ये सबंध काव्य रचना तुम्ही केली, मराठी रसिकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं, तुम्हाला डोक्यावर घेतलं, तुम्ही मराठीच होते. नंतर जेव्हा आपल्या देशामध्ये, आपला देश हा बहुभाषिक आहे, आणि बहुभाषिक असल्यामुळं जशी विविध प्रकारची राजकारणं आपल्या देशामध्ये चालतात, तशा प्रकारचं भाषिक राजकारण हे आपल्या देशामध्ये भारत सर विशेषतः उत्तरेमध्ये उदयाला आला होतंच, ते मुळामध्ये ते होतंच, पण ते असं वर आलं, उफाळून आलं, आणि त्याच्यातून ही जी कोकणी, या कोकणीला भारत सरकारनं मान्यता दिलेली 1975 मध्ये मान्यता दिलेली. आता ही दिली का? तर उत्तरेमध्ये काही बोलींना भाषा म्हणून, उत्तरेमध्ये म्हणत असताना मला उत्तर भारतात असं म्हणायचं आहे, काही बोलींना भाषा म्हणून मान्यता द्यावी, अशा प्रकारचा जबरदस्त नेत्यांचा, जे कोणी त्या भागातले जबरदस्त राजकीय नेते होते त्यांचा आग्रह सुरू झाला. आणि मग जर द्यायची असेल तर एकाच भाषेला जर ही मान्यता दिली तर दिसायला वाईट दिसेल, पक्षपातीपणा दिसेल, आणि म्हणून याच्या जोडीला एखादी दक्षिणेतली भाषा पाहिजे, दक्षिणेतली भाषा पाहिजे, आणि मग त्यासाठी शोधा एखादी बोली, आणि मग बोली शोधली ती कोकणी, आणि बळी दिला तो मराठीचा, मराठीचा बळी देऊन ती कोकणी बाजूला करून 1975 मध्ये भारत सरकारनं या दोन भाषांना मान्यता दिली. या दोन भाषांमध्ये काय अवस्था होती त्यावेळेला, मला डोगरीचं फारसं माहीत नाही, पण 2-4 पुस्तकं जर लिहि, एक दोन पुस्तकं लिहिली आणि 100 प्रती जर छापल्या तर त्याला सहज साहित्य अकादमी मिळून जाते. मराठीमध्ये भल्याभल्याला साहित्य अकादमी मिळत नाही, करंदीकरांना साहित्य अकादमी मिळालेली नव्हती, सुर्व्यांना साहित्य अकादमी मिळाली नव्हती. कारण काय? कारण आमच्याकडे ढिगभर लेखक असतात त्या दर्जाचे आमच्याकडे 50 लेखक असतात, आणि मग कोणाला तरी एकाला ते मिळणार, असं घडतं. आणि म्हणून या कोकणीला डोगरी बरोबर मान्यता देण्यात आली, आणि कोकणी ही मराठीपासून तुटली, स्वतंत्र भाषा झाली, तिथल्या सारस्वत समाजानं ते लावून धरलं. आणि आमचे राजकारणी हे कायमच मराठी राजकारणी म्हणायचे, मला केवळ महाराष्ट्राचे मी म्हणत नाही, गोव्यात सुद्धा मराठीच राजकारणी आहे.
गोव्यातल्या मराठी राजकारण्यांनी आपली भाषा धुई, आपल्या भाषेचा बळी दिला, कोकणीला राजभाषा केलं आणि बहुसंख्यांची भाषा टाळली, बहुसंख्यांची भाषा सोडून दिली, फेकून दिली. तिला तिला तुल्यबल अशा प्रकारचं सुद्धा स्थान दिलं नाही. म्हणून हा वाद आला. म्हणून जेव्हा उदगीरच्या साहित्य संमेलनानं मावजो साहेबांना निमंत्रित केलं तेव्हा गोव्यामध्ये स्फोट झाला आणि तिथल्या मराठीवाद्यांनी त्यांना विरोध केला. निमंत्रण दिलेलं होतं, आपण सन्मानानं निमंत्रण दिलं, सन्मानानं बोलावलेलं आहे, त्यांनी काही आपल्याला निमंत्रण मागवलेलं नव्हतं आणि म्हणून आपण त्यांना इथं आणलेलं, त्यांना आपण ऐकणार आहोत, आपण आपलं म्हणणं आपण मांडतो.